Hello, friends. I am Mr. Ravindra Bhalerao, and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video, we shall discuss one example of letter writing. This one is very important to you because this type of examples may be asked in the examination. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय लेटर रायटिंगबद्दल ज्या एक्झाम्पल्सची आपण चर्चा करतो ते एक्झाम्पल्स मार्च टू थाउजंड ट्वेंटी टूच्या बोर्ड एक्झाममध्ये दहावीच्या विचारले गेलेला प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात आणि असा प्रश्न आल्यानंतर त्याचे सिम्पल साध्या भाषेमध्ये वाक्य सिंपल वाक्य तयार करून कशाप्रकारे आन्सर लिहू शकतो ह्या व्हिडिओमधून तुम्ही शिकणार आहोत परंतु तुम्हाला तु हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावं लागेल वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता सांगितल्याप्रमाणे हा क्वेश्चन टू थाउजंड मार्च टू थाउजंड ट्वेंटी टूच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाय ए हा लेटर रायटिंगवरती असतो ओके नाव लेट्स द क्वेश्चन ए वन ऑर ए टू म्हणजे ए वन किंवा ए टू दोन्हीपैकी एक लेटर्स तुम्हाला सॉल्व करायचं आहे ए वन इनफॉर्मल लेटर आहे आणि ए टू फॉर्मल लेटर ठीक आहे क्वेश्चन बघूया इमॅजिन कल्पना करा यू आर संजय और संजना भोसले म्हणजे तुमचं नाव इथे दिलेलं आहे फ्रॉम रूम नंबर बी ऑब्लिक टेन साईनगर पुरो कॉलनी अमरावती म्हणजे तुमचा ॲड्रेस दिलेला आहे कारण हा ॲड्रेस तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचा आहे कशा कशाप्रकारे लिहिणार ते आपण पुढे बघणार आहोत नाव अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स आफ्टर रिडिंग द ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिले किंवा दिलेली आहे जाहिरात दिली आहे ती जाहिरात वाचून एक पत्र लिहा या दोन्हीपैकी एक अगोदर आपण इन्फॉर्मल लेटर बघूया काय आहे ते लुक ॲट द पोस्टर तुम्हाला पुढे पोस्टर दिलेलं आहे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट दिले ते आपण बघणार आहोत रिगार्डिंग कशाच्या संबंधित ते पोस्टर आहे रोड सेफ्टी वीक रस्ता सुरक्षा आठवडा किंवा ता सप्ताह त्याला म्हंटला जातो ओके राईट लेटर टू युअर ब्रदर इन्फॉर्मिंग हिम तुमच्या भावाला पत्र लिहून इन्फॉर्म करा म्हणजे त्याला कळवा कशाबद्दल अबाउट सेफ ड्रायविंग म्हणजे ड्राईव्ह सेफ सुरक्षित ड्रायविंग कशाप्रकारे करायची असते त्या पोस्टरमध्ये दिलेलं आहे ते पॉईंटचा यूज करून त्याला कळवायचं आहे ठीक आहे यूज द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर ॲट युअर ओन पॉईंट्स ॲज टोकन ऑफ ॲडवाईस म्हणजे इथे तुम्हाला ते जाहिरात बघायची आहे पोस्टर आणि तुमच्या सेफ्टी सेफ्टी ड्रायविंगबद्दल इन्फॉर्मेशन टाईप लेटर लिहायचा आहे सिम्पल आहे आपण ॲन्सर पुढे बघणार आहोत फॉर्मलमध्ये काय आहे ते पण बघूया मग आपण एक एक दोन्ही पत्राचा ऍन्सर आपण बघणार आहोत लुक ॲट द पोस्टर ते पोस्टर बघा जे सेफ ड्रायविंगच्या रिलेटेड आहे सेफ्टी वीक राईट लेटर टू चीफ ट्रॅफिक कंट्रोलर ज्यांनी सेफ्टी वीक ऑर्गनाईज केलेला आहे त्यांच्या चीफ कंट्रोलरला तुम्ही ट्रॅफिक कंट्रोलरला तुम्ही ॲप्लिकेशन अर्ज अर्ज, अर्ज सॉरी लेटर लिहा अमरावती थँकिंग हिम कशासाठी त्यांचं आभार मानण्यासाठी फॉर इन्फॉर्मिंग इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर जे पोस्टर किंवा जे ॲडव्हर्टाईजमेंट तयार केलेले एक अपिलिंग आहे म्हणजे आव्हानात्मक आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे म्हणजे लोकांना चांगल्या प्रकारे त्याच्यामधून माहिती माहितीप्रते आहे माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानायचा आहे मेन्शन नाव हाऊ इट इज यूजफुल टू द रेसिडेंट्स ऑफ अमरावती अमरावती शहरातील रेसिडेंट्स म्हणजे रहिवाशांसाठी ते पोस्टर प्रकारे इम इं, इम्पॉर्टंट आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे याबद्दल त्यांचं आभार माना ठीक आहे अशा प्रकारे दोन लेटर आहे फॉर्मल औपचारिक पत्र इनफॉर्मल अनौपचारिक पत्र आता आपण याचा अॅन्सर सुरुवातीला घेऊया ठीक आहे नेक्स्ट अगोदर बघूया की तुम्हाला जे हे दिलेले आहेत काय पोस्टर दिले आहेत ते त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे रोड सेफ्टी वीक आता हे जे दिलेले असतात ना पॉईंट्स वेगवेगळ्या रूपामध्ये पॉईंट्स असतात कधी एकाखाली एक असतात कधी जाहिरातीच्या रूपामध्ये कशा कधी कधी अशा प्रकारचे पोस्टर किंवा त्याला अपील बोलतो ते पॉईंट्स तुम्हाला त्याची वाक्य तयार करायची असतं बघूया सेफ ड्रायविंग इज द ओन्ली अँड बेस्ट ऑप्शन तुम्ही याचं एक्झा एक्सप्लेन करायची गरज नाही आहे रिमेंबर ड्रायव्हिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा कोणत्या लिव्ह अर्ली रीच अर्ली लवकर निघा लवकर पोहोचा नेक्स्ट पॉईंट यूज सीट बेल्ट वाईल्ड ड्रायविंग कार कार ड्राईव्ह करताना सीट बेल्टचा वापर करा आता हे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचे आपल्याला फक्त वाक सेंटेन्सेस बनवायचेच पण सिम्पल सेंटेन्स कसे बनवायचे ते विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात मग काय करतात ते आई तसे पॉईंट्स लिहून करतात पण नेक्स्ट पॉईंट यूज द हेल्मेट वाईल रायडिंग बाईक बाईक चालवताना हेल्मेटचा यूज करा से नो टू ड्रिंक अँड ड्राइव ड्रिंक अँड ड्राईव्हला नो बोला त्याला टाळा म्हणजे ड्रिंकिंग करून ड्रायविंग करू नका नेक्स्ट अवॉइड ओवरस्पीडिंग ओवरस्पीड तुम्ही टाळायचं आहे अवॉइड यूजिंग मोबाईल फोन वाईल ऑन ड्रायव्ह ड्रायविंग करताना मोबाईल फोनचा यूज करणं टाळा अवॉइड ओवर टेकिंग ओवरटेक करणं अवॉइड करा टाळायचं आहे फॉलो यू फस्ट रूल यू फस्ट रूल म्हणजे जो रूल आहे की तुम्ही प्रथम ठीक आहे तुम्हाला प्राधान्य दे म्हणजे पुढे चाललं असेल त्याला जाऊ देत so, are, are so, ले ले ले, so, या अर्थाने फॉलो ऑल द ट्रॅफिक रूल्स ऑल दिस थिंग्स आर डीज आर द ट्रॅफिक रूल्स हे ट्रॅफिकचे रूल्स आहेत ड्रायविंग करताना काळजी प्रिकॉशन्स काय घ्यायचे ते सांगितलेले आहेत ठीक आहे सो अशा प्रकारे हे जे रूल्स आहेत जे इन्फॉर्मेटिव्ह अपील आहे ते तुम्ही आता तुमच्या इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण काय करणार आहोत वी आर रायटिंग लेटर टू ब्रदर ब्रदरला लिहिणार आहोत आणि त्याला हे सगळे पॉईंट्स त्या लेटरमधून त्याला कळवणार <coughs> कळवणार आहोत ठीक आहे तर आपण ॲन्सर बघूया अँसरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आता हे सगळं एका लाईनमध्ये हे समजा तुमची उत्तरपत्रिका आहे हे सगळं एका देशात ए वन पूर्ण क्वेश्चन लिहिण्याची गरज आहे ए वन आपण टाकलं ए वन सिलेक्ट केलेलं आहे इन्फॉर्मल लेटर असं प्रकारे लिहू शकता पाहिजे तर नाही दिलं तरी चालेल ॲड्रेस जो तुम्हाला दिलेला आहे तो ॲड्रेस ते लिहिचा आहे संजना किंवा संजय भोसले म्हणून आपण एक घेतलं नाव संजय भोसले जिथे नाव कम्प्लीट फुलस्टॉप रूम नंबर बघा हे सगळं पूर्ण एका लाईनमध्ये आहे रूम नंबर संजय साईनगर पूर्व कॉलनी अमरावती आणि फुलस्टॉप जिथे जिथे सुरुवातीला फुलस्टॉप आहे नावाच्या पुढे त्यानंतर कॉमा आहे आणि जिथे ॲड्रेस कम्प्लीट झाला इथे फुलस्टॉप आहे आणि मग डेट तुम्ही टाकू शकता आता त्याच्या त्या अपीलमध्ये त्या डेटचा काय उल्लेख केल्यामुळे आपण आपली मनाने कोणती डेट टाकू शकतो जसे टेन जून टू थाउजंड ट्वेंटी टू अशा प्रकारे सो याला हाफ मार्क्स आहे म्हणून हे प्रॉपरली लिहा मग एक लाईन तुम्ही ब्लँक सोडू शकतं त्याच्या खाली परंतु हे एका लाईनमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी पूर्वी असं इथून स्टार्ट करायचे इथून स्टार्ट करू नका याच लाईनमध्ये पूर्ण एका लाईनमध्येच डिअर दादा किंवा डिअर भैया किंवा डिअर ब्रदर या प्रकारे तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता मी डायरेक्ट रीड करून दाखवतो सोपी लँग्वेज यूज केलेली आहे होप यू आर डुईंग वेल होप यू आर डुईंग वेल देअर अँड हॅपी विथ युअर न्यू जॉब अपेक्षा करतो तू तुझं काम व्यवस्थितपणे चालू आहे नवीन जॉबमध्ये तू आनंदी असणार आय एम हॅपी टू लर्न दॅट फादर हॅज गिव्हन यू न्यू बाईक टू रीच युअर ऑफिस ऑन टाईम ऑफिसला जाण्यासाठी पप्पाने तुला नवीन बाईक घेऊन गे दिली आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे यू मस्ट हॅव हर्ड तू ऐकलंच असेल द फेमस सेंग एक म्हण आहे ते म्हणजे नो सेफ्टी नो पेन बघा नो सेफ्टी सुरक्षा नसेल तर नो no पेन नो no, के एन डब्ल्यू म्हणजे असणे माहीत असणे तर तुम्हाला पेन होईल सुरक्षा घेतली नाही तर नो no सेफ्टी के एन डब्ल्यू नो सेफ्टी no म्हणजे सुरक्षे सुरक्षेची काळजी घेतली तर तुम्हाला पेन होणार नाही के एन डब्ल्यू आणि एन ओ याच्यामध्ये फरक आहे ठीक आहे म्हणजे सुरक्षा किती इम्पॉर्टंट आहे ड्रायविंग करताना त्याची एक म्हण आहे इट टेल्स एव्हरीथिंग वॉट वी वॉन्ट टू डू वाईल्ड ड्रायविंग म्हणजे ड्रायविंग करताना काय करायचं आहे हे या रूल्स या म्हणीमधून सांगितलेलं आहे पुढे बघूया राईट नेक्स्ट पॅरेग्राफ तीन पॅरेग्राफमध्ये तुम्ही लेटर रायटिंग लिहू शकता नेक्स्ट आय एम फॉरवर्डिंग सम टिप्स फॉर यू अँड युअर सेफ्टी ड्राइविंग सेफ्टी ड्रायविंगसाठी मी तुला काही टिप्स सांगत आहे काइंडली फॉलो इट ॲज अवर लाइफ इज द बिगेस्ट गिफ्ट गिवन बाय गॉड या ज्या सेफ्टीच्या टिप्स आहेत ते तू फॉलो कर कारण दे परमेश्वराने दिलेलं लाइफ हे ला जीवन आहे सर्वात बिगेस्ट आहे सर्वात इम्पॉर्टंट गिफ्ट आहे अँड वी कॅन एन्जॉय इट वेन वी आर अ ह्या जीवनाचा किंवा या लाईफचा आपण एन्जॉय घेऊ शकतो जर आपण जिवंत राहिलो तर सो ही दिस सेफ्टी टिप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू यू यूज हेल्मेट वाईल रायडिंग बाईक आता तिथे पॉईंट्स होता काय यूज हेल्मेट एवढाच पॉईंट्स होता वाक्य तयार केलं आहे यूज हेल्मेट वाईल रायडिंग बाईक बाईक चालवताना हेल्मेटचा यूज करा अँड अवॉइड ओवर स्पीडिंग ऑन हाईवे दिन पॉइंट्स एकत्र एंड ओके प्लीज डू नॉट यूज युअर मोबाइल फोन वायल राइडिंग राइड करता मोबाइल फोन सा यूज करो अफको ऑलवेज फॉलो यू फर्स्ट रूल इट इज ऑलवेज गुड टू फॉलो ऑल द ट्रैफिक रूल्स ओके लीव बिफोर टाइम सो दैट यू वुड रीच ऑफीज ऑन टाइम ओके सो देर वुडंट बी हरी एज इट इज राइटली सैड स्पीड थ्रिल्स बट किल्स अशा प्रकारच्या म्हणे तुम्ही मध्ये टाकू शकता ऑलवेज कीप ऑलवेज कीप इट इन माइंड सेफ्टी फर्स्ट ओके आय एम शुअर यू हॅव बीन फॉलोईंग द ट्रॅफिक रूल्स मला खात्री आहे की तू या सर्व ट्रॅफिक रूल्स तू फॉलो करीत असणार अनुकरण करीत असेल आई अँड बाबा आर डुईंग वेल माय स्कूल अँड स्टडीज आर गोईंग ऑन व्हेरी वेल वी आर मिसिंग यू ऑलवेज वी लव अँड केअर यू सो फॉलो द इंस्ट्रक्शन्स गिवन बाय मी अँड मदर टेक केअर रिप्लाय मी वन्स यू रिसिव्ह द लेटर सो या प्रकारे एंडिंगचा पॅरेग्राफ अँड युअर्स लव्हिंगली युअर्स लव्हिंग ब्रदर संजय सो इनफॉर्मल लेटर तुम्ही जर पॉज करून व्हिडिओ बघितला सिम्पल लँग्वेज इथे यूज केले अशा प्रकारची लँग्वेज तुम्ही लेटर रायटिंगमध्ये करू शकता एवढं लेटर तुम्ही दिलात तर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळू शकतात आता आपण बघूया फॉर्मल लेटर जे की तुम्हाला काय होतं फॉर्मल लेटरमध्ये काय सांगितलं होतं की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गे तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे चीफ ट्रॅफिक कंट्रोलरला अमरावती की त्यांचा आभार मानण्यासाठी की तुम्ही हे चांगल्या प्रकारे रूल्स लोकांसाठी जाहीर केलेले आहेत त्याबद्दल बघूया ते लेटर कशा प्रकारे लिहिलं जातं त्याच्यामध्ये देखील आपला ॲड्रेस लिहायचा असतो जो की ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे संजय भोसले रूम नंबर हे जो ॲड्रेस आहे तसं टाकूया आता इथे मात्र डायरेक्ट डीआर किंवा सुरुवात केलेली नाही तर टू म्हणजे ज्याला पत्र लिहितोय अर्ज लिहितोय त्यांचं इथे टूने ते आपण लिहू शकतो टू कॉमा द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती मग सब्जेक्ट कशाविषयी आपण पत्र त्यांना लिहितो ते सब्जेक्ट विषयी लिहायचा असतो कशाविषयी आपण लिहितो त्यांना अबाऊट इशूईंग पोस्टर ऑन रोड सेफ्टी वीक रोड सेफ्टी वीकबद्दल जे तुम्ही इश्यू केलेलं आहे जाहीर केलेलं आहे त्या पोस्टरबद्दल थँक्स किंवा लेटर फॉर थँक्स आपण म्हणू शकतो किंवा अबाऊट इशूईंग पोस्टर ऑन रोड सेफ्टी वीक आता पुढे डायरेक्ट रिस्पेक्टेड सर रिस्पेक्टेडने सुरुवात करा रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम आय एम संजय भोसले द रेसिडेंट ऑफ पूर्व कॉलनी पूर्व कॉलनीचा मी एक रहिवाशी आहे वुड लाईक टू like थँक यू मला तुमचा आभार मानायला आवडेल अँड युअर डिपार्टमेंट तुमच्या डिपार्टमेंटचं हार्डली फॉर द इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर इश्यूड फॉर द पब्लिक जेव्हा आपण पॅरेग्राफ पाडतो तेव्हा तुम्ही एक लाईन ब्लँक सोडू शकता ठीक आहे आय नो ट्रॅफिक पोलीस अमरावती आर डूइंग देर बेस्ट फॉर दी सेफ्टी ऑन रोड सो नंबर ऑफ एक्सिडेंट्स आर रिड्यूसिंग बरेचसे एक्सीडेंट्स कमी होता है कारण तुम जे आ, पुलिस डिपार्टमेंट है जे काीत कि सेफ्टीबल के करीत रेड्युसिंग डे बाय डे ड्युरिंग द रोड सेफ्टी वीक यू हॅव इशूड व्हेरी यूजफुल टिप्स इन पब्लिक इंटरेस्ट पब्लिकसाठी या सेफ्टी वीकच्या निमित्ताने तुम्ही बरेच रूल्स तुम्ही इश्यू केलेले आहेत इट इज नॉट ओनली यूजफुल हे फक्त यूजफुलच नाही तर फॉर द बाईक रायडर्स बट ऑल्सो फॉर द कार ड्रायव्हर्स म्हणजे बाईक रायडर्स अजूनच कार ड्रायवर्ससाठी या सगळ्यांसाठी ड्राईव्ह करणाऱ्यांसाठी हे यूजफुल आहेत इट इज राईटली सेड दॅट स्पीड थ्रिल्स बट किल्स द टिप्स गिवन बाय यू विल डेफिनेटली कंट्रोल द स्पीड ऑन रोड्स सो वी आर यूजिंग द पॉईंट्स गिवन जे पॉईंट दिले आहेत की ते कशा प्रकारे युजफुल आहेत ते सांगायचं आणि त्यांचं आपण थँक्स म्हणित आहोत राईट नेक्स्ट आय एम शुअर ऑल द इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन इज अपीलिंग अँड यूजफुल फॉर द रेसिडेंट्स ऑफ अमरावती अमरावतीच्या या रहिशासाठी सर्व Uh, जे रूल्स तुम्ही सांगितले आहेत ते अपीलिंग आहे आव्हानात्मक आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे म्हणजे माहितीपर आहे सेफ्टी फर्स्ट ऑन रोड लीड्स टुवर्ड्स हॅपी फॅमिली लाईफ सो पीपल विल डेफिनेटली फॉलो द सेम वाईल्ड ड्रायविंग थँक्स अगेन फॉर द सेम युअर्स फेथफुली संजय भोसले सो या प्रकारे देखील ऑफिशियल एक फॉर्मल लँग्वेजचा यूज करून पण फॉर्मल लेटरसुद्धा लिहू ले शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक्झाम्पल्स तुम्हाला आ, बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात एक जर लेटर आपल्याला प्रॉपर लिहिता आलं तर आपण कोणत्याही प्रकारचं लेटर या अशा अशी लँग्वेज यूज करून लिहू शकतो तर शेवटी हेच लेटर तुम्हाला गुगलवरती मी आपलं आपल्या वेबसाईटवरती इंग्लिश फॉर लर्नर डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे तिथे मी अपलोड करेल तुम्ही गुगलवरती सर्च करा ते लेटर तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता छोटी विश यू गुड डे टेक केअर थँक्यू व्हेरी मच